तीन बिबट्यांनी दोन लहान बालके व एक आजीबाईचा घेतला बळी. दोन दिवसात तीन बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश. तळोदा तालुक्यातील काजीपूर चिनोदा परिसरात गेल्या 15 दिवसापासून धुमाकूळ घालणाऱ्या नर मादी बिबट्याची जोडी अखेरीस बुधवारी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाली. ज्या भागात हा जीवनात्वाच्या बिबट्याचा बळी गेला त्याच परिसरात पिंजरा लावण्यात आल्याने या परिसरातून 2 दिवसात 3 बिबट पिंजऱ्यात अडकले आहेत. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी बिबटे पिंजऱ्यात जेरबंद झाल्यामुळे नेमके या परिसरात बिबट्यांची संख्या किती असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. मात्र सलग 2 दिवसात 3 बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. मंगळवारी काजीपूर शिवारात बिबट्याने 50 वर्षीय आजी व 7 वर्षीय नातू यांच्यावर हल्ला करत त्यांना ठार केलं होतं. त्यानंतर वनक्षेत्रपाल स्वप्नील भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिनोदा काजीपूर शिवारातील अतुल सूर्यवंशी यांच्या शेतात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. बुधवारी एक नर बिबट पिंजऱ्यात पकडण्यात वनविभागाला यश आले होते. दुसऱ्या दिवशीही बिबट्या या परिसरात फिरकत असल्याचे स्थानिक नागरिकांनी वनविभागाला कळविले होते. याशिवाय रखवालदारी करणाऱ्या मजुरांना बिबट्याचे दर्शन होऊन डरकाळ यांचा आवाज ऐकू येत होता. सरपंच कैलास पाडवी, उपसरपंच भीमसिंग नाईक, पोलीस पाटील रवींद्र वळवी आदींसह ग्रामस्थांनी दखल घेऊन रात्रीच लाठ्या काठ्या घेऊन पहारा दिला. वनविभागाकडून विशेष पथक बोलावून वनविभागाच्या वतीने पिंजरे लावल्यामुळे या बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास नर व मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकले. तिघे बिबटे एकाच कुटुंबाचे असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, तळोदा.